मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत सोनहिरा केसरी मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणती बैलं आलेली आहेत पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याच्या अणबान शान माऊळ मुळशिकारांचा कोहिनूर सप्त हिंद केसरी बकासूरसुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे. चला तर मग बघूया कोण कोण आलंय. मित्रांनो, उदयदादांचा तेजाभाईसुद्धा आलेला आहे. आज दादा कसं काय नियोजन आहे तेजाचं? वैभवदादांनीच केलंय का नियोजन? बर बर. आणि सुंदर अशी गाडी पळताना दिसेल म्हणायचं. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. नमस्ते. नमस्ते. मित्रांनो, नियोजनाचा बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते विजूदादा मधने. दादा नमस्ते. नमस्ते. आज कोणा घेऊन आलाय? पिंट्यांना साखरवाडी. साखरवाडीचं पिंटे. आज कोणाबरोबर नियोजन आहे दादा? सिक्रेट पर ठेवता, लय सिक्रेट पर ठेवता तुम्ही. आणि आज पळल्यानंतर मग ही होता. मग काय, बरंच लांब आलाय. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, हाच तो साखरवाडीकरांचा पिंटे आहे. नमस्ते. नाव काय आपलं दादा? विद्याशेठ बोईन. मित्रांनो, गाव कोणतं दादा? कुळकजाई. कुळकजाई. किती लांब आहेत? ना 80 किलोमीटर. 80 किलोमीटर. आज कोणाला घेऊन आलाय? मित्रांनो, कुळक जायचा सर्जा आलाय. आणि कुठल्या खांदी पळतो दादा आपला? दोही खांदी. आज कसं काय नियोजन आहे? नियोजन कराडचा बैल आहे. बर, कराडचा बैल आहे. बरेच धमाके केले दादा तुम्ही. बरेच सर्जा पण सुंदर असा पळतो. चला मग शुभेच्छा तुम्हाला दादा. थँक्यू. मित्रांनो, आपल्याला राजू दादा भेटलेले आहेत, कराड तालुक्याचे बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष. दादा नमस्ते. नमस्कार. आज कुणाला घेऊन आलाय? आज राणाला. राणाला. राणाचा कोण आहे पैरेकरी? जीवाय. बर बर. चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, हाच तो राणा आहे जो जीवा बरोबर पळणार आहे. मित्रांनो, मुंबईचा नांद्या पण आलाय. कुठला एक्सप्रेस लिहिला याच्यावरती? बर बर. आणि आज कोणाबर पैर आहे? तेजा. बर बर. आणि ह्याचं नाव काय म्हणाल तुम्ही? डुंगी एक्सप्रेस नांद्या. नांद्या. बर बर. आणि कुठलं गाव तुमचं? पनवेल डुंगी. बर बर. एवढं लांब आला तुम्ही? हो. चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, शिरसवडीची रायफल पण आली. मित्रांनो, ज्याची सबंध बैलगाडी क्षेत्रामध्ये चर्चा आहे आणि जबरदस्त स्पीडचा अर्जुन सुद्धा आलाय. दादा नमस्ते. आज कसं काय अर्जुनचं नियोजन आहे? जीवन ड्रायव्हरांच्या सुंदर बरोबर आहे. बर बर. मित्रांनो, सुंदर अशी गाडी पळताना दिसेल. किती वाजता निघाला दादा? बर बर. बर बर. अजून कोणती बैल आणली आहेत? फक्त लक्ष आणि रुबाब पण आलाय. बर, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, लक्ष सुद्धा आलाय. लक्षाचं नियोजन कसं काय दादा? लक्षात जो 2 BHK फलाट ज्या बैलाने जितला होता शंभू, त्या शंभू सोबत. बर बर बर. चला शुभेच्छा. अजून कुठला बैल आणलाय दादा? अजून आपण तो अर्जुन आहे. बर बर. आणि रुबाब सुद्धा. रुबाब पण आणलाय. बर बर. चला मित्रांनो, रुबाब सुद्धा आलाय. मित्रांनो, आनंद आपांचा शाहीर सुद्धा आलाय. आज कसं काय पाहिजे नियोजन आहे? आज नियोजन हरणे घातलंय पुण्याचा. पुण्याचा हरणे आहे. बर बर. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, उदयदादांचा सरकार सुद्धा आलाय. आज दादा पैरा कोणाबरोबर आहे सरकारचा? अजून तर नाही, म्हणजे करायचं असते. बरोबर. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, राहुल शेठ फडतळे कडेपूर यांचा वजीर पण आलाय. कोणाबरोबर पैर आहे दादा? शिरसवडीच्या रायफल बरोबर पैर आहे. चला शुभेच्छा दादा तुम्हाला. मित्रांनो, शंभू पण आलाय मैदानामध्ये. आज पैरा कोणाबरोबर म्हणला दादा तुम्ही? शंभूचा पक्ष. आणि दुसरं कोणाला घेऊन आला अजून? सरपंच. आणि सरपंच बरोबर कोण आहे? पिस्टन 22-11. वा, सुंदर पैरे केलेत. मित्रांनो, सासवडकरांचा सोन्या पण आलाय. नमस्ते दादा. नमस्कार. आज कसं काय नियोजन आहे? आज इथं पाहुण्यांचा बैल आहे सोन्या. बर बर. बरं, म्हणजे सोन्या पळणार आहेत का? बरं, चला शुभेच्छा दादा. नमस्ते. नाव काय आपलं? विजय पाटील. बर, गाव कोणतं? ओझरडे. ओझरडे. आज कोणता बैल आणलाय? करंजवडे. काय नाव आहे? सोन्या. आज कोणाबरोबर पाहिरा काय? आज ओझरडेचा बजाबर आहे. बजाबर. बर बर. चला शुभेच्छा तुम्हाला. ह्याचं नाव काय? बजा. दोघं बरोबर पाळणार. सोन्याबरोबर पाळणार. बर बर. चला शुभेच्छा तुम्हाला दादा. दादा, आमचा रायफल आणलाय का? रायफल आणला. मग कोणाला? सिकंदर. सिकंदर आहे. बर बर. आमच्या इकडचाच बैल आहे का? त्याच्याबरोबर पाहिला केला. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. फकड्या सुद्धा आला. दादा नमस्ते. नमस्ते. आज कसं काय नियोजन आहे फकड्याचं? आज चांगलं नियोजन आहे. कोणाबरोबर पाहिराय? इकडचाच बैल आहे. बरं, त्याच्याबरोबर. तुमचं नाव सांगा ना प्रेक्षकांना दादा. माझं नाव स्वप्नील मोरे. कुठलं गाव? नेर. नेर. मित्रांनो, नेरकरांचा हा पकडे आहे. पहलवान दीपक निगडे नेर यांचा पकडे. बर बर बर. चला शुभेच्छा दादा तुम्हाला. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक पहलवान सचिन शेठ चव्हाण वाई 81 81 यांचा सिकंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे.
मित्रांनो, खटावकरांचा बावरे सुद्धा आलाय. दादा आज कोणावर पाय राय कसे केलाय पाय? बरं बरं. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक अमोल दादा गायकवाड यांचा हार्नेस सुद्धा आलाय, खूप सुंदर असा पळतो. आणि आज पायरा कोणावर आहे? बरं बरं बरं, त्याला काय बरं बरं, त्याला शुभेच्छा तुम्हाला. नमस्ते. नाव काय आपल्या दादा, प्रेक्षकांना सांगा. राहुल खांडेकर. गाव? येवला, नाशिक. नाशिक. आज कोणाकोणा घेऊन आलाय? आज एलपी सुंदर. एलपी लक्ष्मीपुत्र आलाय आणि सुंदर आलाय. एलपीचा पायरा कोणावर आहे दादा? सुंदर. बरोबर. कुठला सुंदर आहे? आपला सदाशिवगड. सदाशिवगडचा सुंदर आणि एलपी पाळणार आहे. सुंदर अशी गाडी पळताना दिसेल. येवल्यावर ना कधी आला? सकाळी आलो. आज सकाळी म्हणजे किती वाजता निघाला होता? काल निघलो होतो रात्री. बरं बरं. किती किलोमीटर आहे? 400. 400. बरं. चला, शुभेच्छा दादा तुम्हाला. दादा नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं? उमेशुभाई. बरं. आज कोणाला घेऊन आलाय? शंकर. शंकर. आणि जोडीदार तुम्ही कोण आहे त्याला? थिवाय. चिक्या नाव काय? चिक्या. बरं बरं. चिक्या. त्या बैला नाव काय? चिमे. 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 बरोबर आहे. अजून दुसरा कुठला बैल आणलाय? दुसरा बैल गोविंदा. आणि हाच तो आहे ना शंकर? हा. मित्रांनो, हा शंकर आहे.